मित्रांनो, कसे आहे तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमच्या भावाच्या मराठी युट्यूब चॅनलवर. आणि मला समोरचा काहीच दिसत नाही आहे, कारण मी फ्लॅश लावलाय आणि हातात सामान बघताय ना, आणि ही पाठणीवर बॅग. आणि आता आपण चाललोय. आपण चाललोय अक्कलकोटला. आपला जो ट्रीपचा प्लॅन होता तो आपण आज एक्झिक्यूट करतोय. आणि कोण कोण आहेत गाडीमध्ये ते तुम्हाला सांगेन पुढे गेल्यानंतर. बाकी वन एक्स मध्येच बऱ्यापैकी तुम्हाला दिसेल, नाहीतर मग असं घ्यायला लागेल. चला, आपण गोप्रो घेतलंय काय? हां, गोप्रो घेतलाय, सगळं घेतलंय. आणि आता निघायची वेळ आलंय, तर निघूया आता लवकर, नाहीतर मग उशीर होईल परत. 100% लावतो. चल, चालू कर गाडी, चालू कर. सॉरी सॉरी. खतरनाक मोर्या. चला निघा. चला आता दोन्ही गाड्या आम्ही सोडल्यात. माझ्या गाडीत चार जण आहेत आणि आपली डिक्की खचाखच भरले आणि हा सीट बेल्टचा आवाज काय मग स्वप्न्या? येस ब्रो, गाडीत कोण घ्यायचंय? आता गाडीत आपल्या गाडीत नाही घ्यायचंय, आता दुसऱ्या गाडीत टाकायचं आहे शुभमला, कारण त्यांच्या गाडीत अरे हो विपल्या आणि हे सोडून शिवानको. तर आता आपलं पेन सोडून पुढे पहिला सीएनजी फिलअप आहे आपला, कारण आपल्याला नीड आहे, आपल्या दुसऱ्या गाडीला गरज नाही आहे. त्यांची गाडी गॅस फुल आहे ना. आणि आपला गोप्रो जो आपण दिवसा वापरणार आहोत, कारण रात्रीचा थोडासा त्याचा पण काम 25 आहे आणि आपला पण काम 25 आहे. तर आम्या शेठ काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही म्हणणं. मग ठीक आहे, वो भी बात सही. चला सीएनजी फुल करून हायवेला भेटू आणि दुसरी गाडी वो रही. शाबाश. तो बघ, ते आपले कारल्याचा टोल आहे, त्याच्या आधी एक स्टॉप झालाय, पहिला स्टॉप. आमचा हात मोडा आम्या, खायला भूक लागलाय, कारण ह्यांना काय भेटला नाही ना खायला म्हणून. आणि एसी मध्ये जरा बरा वाटत होता, इकडे बाहेर उतरल्यानंतर हवा टाईट झाली माझी तरी. चला खाऊन घेऊ काहीतरी, पटापट वाटवून निघूया. इकडे चाललोय कशाला, यांचा काय चाललाय? पबजी खेळत. पबजी काय आता बोलशी? चलो चलो पबजी लोटो. आणि आता पुण्यामध्ये एंटर मारू एक 10 मिनिटात. बाकी एकदम रिलॅक्स मध्ये चाललंय. तिसरा ब्रेक ना पाने आपला, दोन सीएनजी साठी आणि एक आता चहा साठी. समजला आता मी गाडी दाबून का लावली. चला फटाफट चहा पिऊ. पिणे आज थंड में गरम कोलब्या झाल्या आणि कोलब्या. शिवम कसं वाटतं मीरा जॅकेटचा? शिवम मस्त वाटतंय ना. चला लवकर लवकर, आता ब्रेक झालाय आमचा आणि इथून आम्ही आता निघायचं ट्राय करतोय, पण यांचा काय फोटोशूट संपतच नाही. विपल्या नाही फोटो येणार, पाठीमागून उजेड येतोय. हो ऐक माझा, असं करतोय. आणि आम्ही सेट गेलेत पाठी, कारण त्याचा हात थोडासा फ्रॅक्चर आहे. आणि स्वप्नील आता आलाय साईडला, कोई मिल गया का जादू. आणि आता आपण निघतो इथून, बरीच वर्षातून आलो पुढे, बऱ्याच वर्षांनंतर पुढे आलास. आणि इथून आता आपण निघत आहोत, नाहीतर परत पुढे जायला उतल्याला उशीर होईल. ऐकलात ना गाणी? असं सगळं चाललंय. आपला डेस्टिनेशन बरंच बाकी आहे, काय दाखवतंय काय कळत नाही.
176 किलोमीटर आपला सीएनजीचा स्टॉप आणि मी सीट बेल्ट नाही लावलाय, तो पण मी लावतो. तर चला 74 किलोमीटर तर स्ट्रेटच जायचं आहे आणि पुढचे बाकीचे उरलेले किलोमीटर पण आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे, त्याच्यामुळं रपा रप निघून जाऊ इथून. तर आता आम्ही गोली के रफ्तार असे चाललोय, क्रूज टाकलाय 100 आणि आपलं डिस्टन्स अजून बाकी 147 किलोमीटर. करूया लवकरात लवकर कवर, म्हणजे कसा सीएनजी भरासाठी थांबलो की थोडासा रिलॅक्स. आणि एकदम जबरदस्त असा हायवे, भारी वाटते. काय स्वप्न मागच्या पेक्षा थोडा कच्चा, हा क्वालिटी पण हाय क्वालिटी आहे, मेंटेन ठेवलाय थोडा, पण मधीतच थोडे थोडे खड्डे येतात जे लास्ट टाइम नव्हते येत, पण ठीक आहे. अजून आपला डिस्टन्स बराच बाकी आहे, 107 किलोमीटर आपला सीएनजीचा स्टॉप आहे आणि बाकीचा आहे तो अजून डेस्टिनेशन टाकलायच नाही, त्याच्या पुढे तो लोड होईल नंतर. मग आता जरा गाडी खेचायलाच घेतले, फक्त सुसू ब्रेक बाकी काय नाही. चौथा ब्रेक सबका हो गया करके आता चहा सांगू आणि मस्त पैकी चहा पिऊ. आता चहा पिऊ मस्त पैकी आणि परत निघू आपण. कसा 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 हे डेंजर. तर आता इथून निघायची वेळ आली, जास्त वेळ थांबून जमायचं नाही, पटापट पटापट जेवढा डिस्टन्स कव्हर होईल आता डायरेक्ट सीएनजीचे स्टॉपला आपण थांबू. चलो बघते असे. अजून 35 किलोमीटर बाकी आहेत आणि आमचे आमचा थोडासा वांदा झालाय साऊथ इंडियन. आणि इथे मंदिर बघा किती सुंदर असं मंदिर, जबरदस्त रे. तर आमच्या सोबत थोडासा लोचा झालाय की आमच्या एका गाडीमध्ये सीएनजी त्यांनी द्यायला नकार दिला की तुमचे याची प्लेट संपलेली आहे म्हणून, व्हॅलिडिटी संपले. तर म्हटलं ठीक आहे, आता काय पेट्रोल टाकलं त्या गाडीत आणि चाललोय. पैसा बहुत पैसा आहे आपल्या पास, जर्नी थांबली नाही पाहिजे, बहुत मजे. आणि आपल्याला सीएनजी भेटला, बघूया आता इथे सोलापूर मध्ये काय कुठलेच पंप अजून ओपन नाही झाले, 7:30 वाजता ओपन होतील ना. आता टाइम झाला आहे 6:22 आणि आपल्या अजून 34 किलोमीटर बाकी आहे. सोलापूर मधून कोण बघत असेल तर सांगा लवकर, लवकर लवकर सीएनजी चालू करायला जरा सांगत जा, म्हणजे बाहेरचे लोक जे येणार आहेत ते जरा लवकर लवकर निघतील, नाही तर तिथं थांबून राहायला लागेल. सध्या तर रस्ता बघ काय जबरदस्त आहे आणि आमचा वॅगनार आला बुसाट आहे ना, गडी ऐकणार आहेच नाही. आणि बाकीची म्हणलं बघा, आणि मी इकडे आहे आणि स्वप्न इकडे आहे आणि ही यांची गाडी
आणि अजून 12 किलोमीटर बाकी आहेत टोटल. होईल लवकर लवकर, 14 मिनिटात सगळं कव्हर. आणि सूर्यदेवता इकडं पाठी बघून घोरायची घोरायचा आवाज येते आहे ना. आणि सूर्यदेवता सुंदर अशी सकाळ सुंदर अशा जागेवर मज्जा आणि लाईफ. आता हा जो व्हिडिओ रेकॉर्ड होतोय हा सॅमसंग मध्ये होतोय. कुठला रे? S23 FE. कारण स्वप्नाने घेतलाय नवीन मोबाईल, रास पैसा नुसताच पैसा. तर याच्यामध्ये शूट होतोय, बारी येते, क्लॅरिटी जबरदस्त आहे, मज्जा आणि लाईफ. अजून 6 किलोमीटर बाकी, ऑलमोस्ट 7 किलोमीटर, 10 मिनिटाचा रस्ता राहिला फक्त. स्टेबल जबरदस्त आहे रे स्वप्न. मध्ये पोहोचलो आम्ही, पार्किंग मध्ये लावले गाडी आणि आज बरीच गर्दी आहे. सगळ्यांचा मस्त आहे की मेकअप बिकअप चाललाय. या दोघांचा काय अजून सीन मला कळत नाही. येऊ काय येऊ, बरीच गर्दी भेटणार आहे आणि इकडे अजून आटपत नाही. बाकी सगळ्या बॅगा इकडे तिकडे झाल्यात. अरे गॉगल घेता आयला आणि मी काय पाप केलं रे. ए थांबा रे जरा, आलोच गाईस. आता दर्शनासाठी चाललोय, बघूया जाऊन किती गर्दी आणि किती नाही ते. मध्ये झालं गर्दी एवढीच आहे पण लाईन नाही आहे, फक्त या आणि जा. दर्शन झालं, प्रसाद घेतलाय जो आपला नेहमी आहे तो. आणि गाड्यांची गर्दी वाढते आता, तर बघूया. दर्शन तर झालंय, आता इथून निघू. काय दिसत आहे तरी आई, इथून शॉर्टकट आहे, शॉर्टकट आहे ते मंदिरातून. आणि आपलं स्वामींच्या निवासस्थानी चाललोय, तर बघूया गाडी लावायला तिथं भेटतंय का नाही भेटतंय, तिथं गेल्यानंतर कळेल. जाम मजा, बहुत मजे, बहुत मजे. धमकी दिली स्टेटस टाका डायरेक्ट धमकी. हे स्वप्नासमोर पाऊस दिसते का रे? धोका. ठीक आहे सर, एक्स वाय झेड इथून अक्कलकोटवरून. आणि आम्हाला हायवे हायवे दिसलाय. आता कुठेतरी नाश्त्यासाठी थांबू आणि मस्तपैकी आमची पोटं रिकामी करायची आहेत. रिकामी करून भरायचे, भरून रिकामी करायचे का रिकामी करून भरायचे ते नंतर तिथे गेल्यावर डिसाइड होईल. रिकामी करायला जरा जास्त जागा लागेल, भरायला कमी वेळ लागेल. इकडे घुसवते काय इकडे कुठे चालला विनाकारण रिस्क ऐकवले त्या सामने बरोबर का नाही. आणि
नाईस ब्रो. आणि हा बघ हात मोड्या बघ हात मोड्या हात मोड्या असं 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 हलवू नको असं असं आता बघूया टेस्ट कशी आहे ते आपल्याला माहित नाही. जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा काय बने काय भूक एवढी लागलंय की इथं भांडणं चालले भांडणं चालू झाली तिथं कोण काय खाईल नाही कोण काय यांची तर अजून यांची तर अजून ऑर्डरच नाही आले. इकडं पोहा सांगितलाय आणि इकडं वडा सांबर आणि रिलॅक्स मध्ये खाऊ आणि निघू. माझा काम तर 25 झालाय स्वप्न आणि मी पाठी आलोय आणि आमचा ड्रायव्हर आणि आमचा मॅप सांगणारा यंट्या निघला कुठं नेतोय काय आयडिया नाही आम्हाला. मस्त मजा चाललंय आई पाठी झोपतोय यांची काय काशी घालायची ते घालू दे फक्त कुठंतरी पोच करा बाकीचा नंतरचा नंतर होऊ काय जमण्या शेती करायला दुपारचा जेवायला फक्त थांबा म्हणजे झालं दुपारचा जेवायला थांबा म्हणजे झालं असं वाटतं. नाश्ता आताच केलाय बाहेर येईल असं वाटतं थोडं भारी पोट ढवळून ढवळून निघलाय मला नाही माहिती मी घाबरलो मी घाबरलो रस्ता रस्ता बघ काय रस्ते काय तो रस्ता काय ते डोंग काय आता परत आमचा ड्रायव्हर चेंज झालाय आणि बसलाय झागडी ड्रायव्हर आता परत आणि आम्ही काय आता इथून निघल्यानंतर परत ड्रायव्हर चेंज करीन आणि मी गप गुमान पाठीमागे जाईन विश्रांती घ्यायला. विश्रांती म्हणजे क्षणभर विश्रांती ती पण विश्रांती पोट ढवळी विश्रांती आहे खालेला सगळा आत्मयत मी अबक 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 लुनावाला आईच्या गावात बाबा इथं कर केला बाबा लुन्ना तर तो पोटात खालेला रोड असल्यासारखा वाटते काय कच्चा रोड तरी वाटते भेंडी कहा से आते है कहा को जाते है जाम मारा मारी आता पुढचा रस्ता बघूया कसा येतो. पहिली गोष्ट म्हणजे कारण इथून आपल्याला पाटील मात्रे इकडं तिकडं इकडं तिकडं जरा फिरवतोय आपल्याला. गुलबर्गाच्या इकडे आलो ना आपण आय डोंट नो ब्रो यावरा माहित असतं एवढा माहित असत कशाला तुला ड्रायव्हिंग देत नसते मी रोड बघितलेला आपला रोड गुलबर्गाच्या इकडून आहे ना मग आपका भाई वापस पीछे आ चुका है और सोने का ट्राई कर रहे हम दोनों लेकिन हमसे हो नहीं पा रहा है. आता परत ड्राइवर आमचा विपुल शेट आता भेटेन आता डायरेक्ट उडता गेअर टाकणार आहे आईला बघ आहे ना डायरेक्ट उडता गेअर नाही रिवर्स नाही उडता गेअर मग चला जाऊ द्या चलो निकल गए हम आणि आता आम्ही भेटतो तुम्हाला थोड्या वेळात डायरेक्ट कुठे मंदिराच्या तिथे गाणगापूरला. जर मधीत काय ऍडव्हेंचर झालं ना थ्रिलिंग तर तुम्हाला नक्की दाखवेन नाही तर अजिबात दाखवणार नाही. ठीक आहे बाय बाय. गाणगापूरला आलो काम आलो जाम आणि गाडी तर लावले आता दर्शन करायला जाऊ. ये चड्डी मॅन आहे बाकी कुठं नाही आणि मगासपासून झोप काढली मस्तपैकी आता इथं आल्यानंतर जागाली पुढे दर्शन भेटेल इथं भेटेल दुसऱ्या मंदिरात नाही भेटणार बहुतेक तरी तर बघूया कसं काय आम्ही ओके काय ओके ना बाकी गर्दी बरीच आहे आणि मंडळी बाकीचे इकडं आहेत. Now
आमचं इथलं पण दर्शन झालंय. तर ते डिस्को शांत हा बंद झाला ना, चालू झाला व्हिडिओ. तर आता इथून श्री दत्तात्रेय मंदिरात आपण जाणार आहोत गाणगापूरच्या. तर ते तिथे बघूया, गर्दी असेल तर तिथे बाहेरूनच मुखदर्शन घ्यायला लागेल, कारण आपल्याला जायचं आहे तुळजापूरला आणि भूक लागली बरीच. तर बाहेर जाऊन निघून इथून निघून काहीतरी जेवायचं पण आहे, बरोबर ना आम्ही? हो 100%. आणि तिथला लोकेशन टाकलंय तर फक्त 8 मिनिटं, 3.5 किलोमीटर आणि फक्त 8 मिनिटं, फक्त 8 मिनिटात आपण पोहोचणार. पण तिथे किती टाइम जाईल ते सांगू नाही शकत, त्याच्यामुळे आपण पटापट निघूया. कारण आता मी ड्रायव्हर सीटला मी बसलोय, झगडी ड्रायव्हर, त्याच्यामुळे चला भेटूया थोड्या वेळात आता डायरेक्ट. इथे मूर्त बघा कसली जबरदस्त आहे. थांब ना तिथे, थांबव. अरे 100% थांबवणार, 100% थांबवणार. रुक, मी जर व्हिडिओ बनताय आते आते पण गोप्रो निकालना पडेगा भाई. गोप्रो तेरा ही निकाल भाई. हाँ मेरे में दिन में बहुत अच्छा आता है, दिन में खतरनाक आता है. रुक जा रुक जा रुक जा रुक जा. अरे यार कसली जबरदस्त मूर्ति है. चलना है, थांबो कुछ कितने गेले ले रे, नुसता टाइम पास करता ने. आता निघालो आम्ही गाणगापूर वरून आणि ऑलमोस्ट झालेत 1:30 वाजलाय आणि आपला अरायव्हिंग टायमिंग दाखवतोय 4:35 आणि टोटल रनिंग आहे 126 किलोमीटर. आणि अशा प्रकारे आपली गाडी रवाना झाले तुळजापूरच्या दिशेने. तिथे गेल्यानंतर गर्दी किती आहे आणि किती नाही, दर्शन आजच घ्यायचंय काय पण करून. काय स्वप्न्या इथं थांबलो असतो रे, गर्दी पण होती चांगल्या पैकी. तो बघ लाभ 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 लाभ. आता फोन ना 3 पर्यंत कंटिन्यू येतील मला, कामे देव सगळी जावं लागेल. आज मॅनेजर मॅनेजर फोन नाही ना म्हणून ते कॉल येतात तुला. कोणी नाही उचलला तरी हा तरी उचल. इकडं आमचा काय चाललाय, इकडं ह्याचा काय चाललाय, आका लोळू लोळून फोटो काढले. आता एक मध्ये थांबलो इथं पवन चक्के दिसले म्हणून. आणि हे बघ 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 काय चाललंय बघ. आहे ना आहे ना आहे ना आहे ना आहे ना. मग तर थांबलो होतो तर याने डायरेक्ट फोटोशूटलाच सुरुवात केली. आता काय बोलणार, चालू झालं चालू. तर आता आपण शिफ्ट झालोय गोप्रोवर, 2 मोबाईल आणि 1 कॅमेरा असे आजचे फुटेज आहेत. आणि माझी चड्डी फाटणार आहे एडिट करताना, कुठल्या फुटेज कुठे आणि कुठल्या फुटेज कुठे काय समजणार नाही. पण आता अजून डिस्टन्स 95 किलोमीटर दाखवतोय इथून आपलं तुळजापूरचं. आणि थांबलो होतो फोटोशूटला तर तिथून निघालो, कारण मग परत पुढे उशीर होईल, अजून जेवायला थांबायचंय आपल्याला. यो चिल ब्रो, जेवेंगे हम क्या ब्रो? यस ब्रो जेवेंगे ना हम, चिल ब्रो. अरे जेवेंगे. आता आलो एका हॉटेलला थांबलोय, बुकेनी अक्षरशः आता थोडं थोडं हे व्हायला लागलंय, गुड 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 व्हायला लागलं आता. तर बघूया जाऊन कसं आहे काय, अजून आम्हाला माहीत नाही त्याच्यामुळं आम्ही काय रिव्ह्यू देऊ शकत नाही. तिथे गेल्यानंतर खाऊन झाल्यानंतर बघणार आम्ही, नंतर रिव्ह्यू देणार की कसं होतं काय होतं आणि काय ऑर्डर करतोय ते पण तुम्हाला सांगतो. चला भेटूया थोड्या वेळ. जेवलो काय ते तुम्हाला दाखवलं नाही आणि निघलो ते पण तुम्हाला दाखवलं नाही. आता जेवून निघलोय आणि आपण गाडी शिफ्ट केलंय, या गाडीवर आलोय आणि या गाडीमध्ये शेड बसलेत.
आणि बाकी सगळे नुसती मज्जा फुल मजा फुल का आणि नुसती शेवभाजी नुसती हा बस दाल तडकाच आवडला दाल तडका भारी होता पण शेवट शेवट तो आधीच मागवायला पाहिजे होता आणि आपली गाडी चालवते पंक्या दाल तडका मागवलेलं परवडेल कुठे गेले की इकडे दाल तडकाच भारी भेटेल रे नाही एक रोटी खाली देव पाहिजे सांगते मला फक्त राईच मागवा इकडे आता डोळा गेलाय कामातून इकडे आम्ही आयु मस्त रिलॅक्स मध्ये टक्कटकर आणि आता सीएनजी मारायला लागेल आपल्याला कारण सीएनजी नसला तर आपली हालत खराब होईल थांबलो एका ठिकाणी थेट टोल नाक्याच्या पुढे थांबलोय आणि तुला तर चहा भेटलाय तर तो प्यायची इच्छा झाले यो आमदार गुळाचा चहा आणि एक वॉशरूम ब्रेक पण तर थांबलोय एक गाडी लॉक नाही केलंय एक गाडी लॉक केलंय आमचे ड्रायव्हर बसतायत आता येस ब्रो पिऊन झाला आपला आणि निघाल ए पाण्या काय पाठी बस आय म्हणजे मला पाठी टाकला आम्ही बसतो ते आता आपला ड्रायव्हर बघायचंय तुम्हाला ड्रायव्हर झागडी ड्रायव्हर आहे दाखवतात मग तुम्हाला आईला गाडी चढवायची आहे कुठं पण चढवीन आई प्रॉब्लेम हा मला प्रॉब्लेम एकच मला व्यवस्थित बसायला द्या आम्ही आलो रूम वगैरे आमची बुकच होती तुळजापूर मध्ये भक्त निवासात आणि आता दर्शनाला चाललोय व्हिडिओ नाही केले थोड्या वेळात तुम्हाला रूमची टूर देतो आणि बॅटरी लो काय माझा इकडं व्हॉट्सअपचा हाल बेहाल झालाय त्याच्यामुळे मी भेंडारले जरा त्याच्यासाठी आम्ही मेडिसिन पण घेतलेली आहे एक त्वचा पण द्यायचा त्याला आणि रूम वर जाऊन झोपलो होतो मस्त की ह्याही उठवला जबरदस्त हे बी कोई जिंदगी आहे तर चला दर्शन घेऊ आणि मस्त रूम वर जाऊन आडवा लोळू तुम्हाला दाखवतो गेल्यानंतर रूम कशी आहे ती ही रूम आहे आमची हा बाथरूम आहे इकडे टॉयलेट आहे आणि इथे मी आहे आणि ही चार लोकांची रूम आहे तशी त्या साईडला पण चार लोकांची आहे एक दोन तीन चार मस्तपैकी एक हे टेबल बसायला आणि खुर्ची आणि दोन फॅन बस मज्जा नी लाईफ चला थोडासा आराम करूया आणि मग नंतर आता हे गेले जेवायला मला तर भूक नाही आहे त्याच्यामुळे मी तर नाही जेवणार आहे जमायला झालं भरपूर तर चला आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे की उद्या जो की आपला पंढरपूर आणि अजून दोन तीन स्पॉट आहेत ते होणार आहेत
तर भेटूया तुमच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.